सगळं दिसेल ना आगे क्या क्या होत आहे सगळं माहिती आहे. तुम्हाला कशात विचारायचं तर लोकांना विचारा ते काय म्हणते. तसं साहेब सगळ्या जर गोष्टी पैसे होत असल्या ना तर या देशामध्ये अंबानी बनवून सुद्धा देशात चांगल्या पद्धतीचं पद मिळवलं असतं. त्यांनी टाटा बिर्ला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री झाले असते. पैसे बिसे काही नाही. जनता झुकली नाही. एकदा जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली ना तुमचे पैसे बिसे काय नाही काय वापर होत नाही त्याचा. आणि या आपल्या मतदारसंघातली निवडणूक आहे ना धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक होणार. बऱ्याच लोकांना आहे ना सत्ता कशासाठी याचंच भान राहत नाही. सत्ता कशासाठी असते माहिती का. आता मला एका मतदारसंघामध्ये मी आमदार झालो. दादा या मतदारसंघामध्ये आमदार आहे. त्यांना नंतर मंत्रिपद मिळालं. त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये कित्येक शेतकऱ्यांना सुखी केलं. काय केलं त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं. ऊर्जा खातं म्हणजे सगळ्यात किचकट खातं होतं. त्या माध्यमातून प्रत्येक बांधव डीपी दिली. हो तुम्ही सत्तेचा फायदा काय केला त्यांनी. सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी केला. नगरविकासचं खातं होतं. वेगवेगळ्या शहरामध्ये निधी दिला म्हणजे त्यांना सत्ता मिळाली. सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला. शेतकऱ्यांसाठी झाला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी एक काय. पण ते त्रास देऊन एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं प्रायचित्त मिळणारच असतं ना. चर्चा तर होत असते ना. सगळं दिसत ना काय चर्चाच. चर्चा काय उठ्या होता डायरेक्ट लाईव्ह दिसत.